शक्ती प्रदर्शनामुळे महाराष्ट्रात देशात चित्र बदललेलं आहे आणि तो हे सगळे किल्ले आणि भविष्यात जे काही आता सगळं दिसते त्यात बदलाचे वारे झपाट्याने वाहताना दिसत आहेत. त्यामुळे बालेकिल्ले फालेकिल्ले वगैरे काही राहिले नाहीत, हे बेमानी करून बळकवलेले किल्ले आहेत, ते साफ करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच होणार. या ठिकाणी राहुलजींची यात्रा उद्याला दुपारी इथे पोहोचते आहे. सकाळी या यात्रेची सुरुवात भिवंडीवरून होते आहे. भिवंडी, मुंब्रा, ठाणे शहर आणि या ठिकाणी लंचचा कार्यक्रम किंवा कार्यकर्त्यांचा एक रेस्ट म्हणून या ठिकाणी होणार आहे. ही यात्रा सफल होण्यासाठी वर्षाताई आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, इथे शिंदेजी आहेत, सावंत आहेत, सचिन सावंत आणि आमचे सर्व काँग्रेसचे नेते झपाट्याने आणि जोराने जोमात कामाला लागलेले आहेत. तिथली सभा तर जोरात होणारच, कुठली आपल्या शिवाजी पार्कमधली. त्यामध्ये अनेक पक्षाचे नेते, आमच्या इंडियातील आघाडीतील पक्षाचे जवळपास 15 आमचे विविध अलायन्स पार्टनर आहेत, ते सगळे तिकडे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये तेजस्वी यादव आहेत, स्टॅलिनजी आहेत, आमचे अखिलेशजी यादव आहेत, अशा 15 पक्षाच्या आमच्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत, त्यांचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार. उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राज्यातील आमचे जे काही आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे. आणि ही यात्रा प्रचंड सक्सेस झाली, बदल निश्चित आहे देशामध्ये. काल तुम्ही सर्वे सकाळचा पाहिलं आहे, महाराष्ट्रात आघाडीला जवळपास 31 जागा महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज सकाळच्या सर्वेने दाखवलेला आहे. आणि ते कितीही बनावट सर्वे इतरांचे सी वोटर्स वगैरे दाखवतील त्यामध्ये सुद्धा बहुमतापासून भारतीय जनता पक्ष दूर आहे हे कालच्या याच्यातून दिसलेलं आहे. तो आकडा जरी फुगवून दाखवला 411 तो त्यांच्या मला वाटतं की एनडीएच्या घटक पक्ष एनडीएचे पार्टनर्सचा आकडा सोबत धरून दाखवला आहे. पण भाजपला मात्र काल दाखवताना 349 जागा भारतीय जनता पक्षाच्या स्वतंत्र दाखवल्या आहेत आणि त्यापेक्षा कमी होणार आहेत. हे 250 पुढं आपल्या 200 पुढं जाऊ शकतील, पण आम्हाला त्याच्याबद्दल पळायचं नाही. आम्हाला आमचे ये तानाशाही सरकार याला या सत्तेतून हाकलणं हा उद्देशाने राहुलजी ज्या यात्रा करतायत आणि या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी करतायत, या देशातील दुभंगलेली मनं जोडण्याचं काम करण्याचं काम राहुलजी करतायत. आणि म्हणून मला वाटतं की ही यात्रा अत्यंत सफल प्रवास करून जवळपास 6700 किलोमीटरचा प्रवास करून 15 राज्य 110 जिल्हे एवढा मोठा लांबचा प्रवास करून यात्रा आता मुंबईत उद्याला पोहोचते आहे आणि त्याच्या स्वागताची जय्यत तयारी, हजारो लोक उत्सुक आहेत या यात्रेचं स्वागत करायसाठी, ती तुम्हाला उद्या दिसेल. आणि मुंबईमधल्या जे पक्ष फोडून, माणसं फोडून, इतर पक्षातील नेते पळवून ज्यांनी हा राज्याला, हे राज्य पुरोगामी राज्याच्या अस्मितेला जो काही डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या उरामध्ये धडकी भरेल अशा प्रकारची ही यात्रा असणार आहे. सर, निवडणुकी अगोदर विरोधक संपवण्याचं काम जे आहे ते मोदी करत आहेत, काय वाटतं? एखादे अशोक चव्हाण असतील, असे अनेक लोक जे आहेत ते निवडणुकीच्या अगोदर देखील जातील आणि जाण्याच्या वाटेवरती देखील आहे. नाही, हे सगळे आमचे कोणी काही गेले तरी कालचा सर्वे हा बनावट होता. तुम्हाला दिसलंय भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर आहे, ते 350 दाखवत आहेत, 400 दाखवत आहेत, येणार कुठून? जे काही दिसत आहे येणार कुठून? अनेक राज्यामध्ये ते मागे पडले आहेत, बिहारमध्ये मागे आहेत, महाराष्ट्रात तर त्यांचा पूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या तयारीत आहेत, कर्नाटकामध्ये मागे आहेत, युपीमध्ये पाहिजे ती परिस्थिती नाही. त्यामुळं यांना 400 पार काय म्हणायचं आहे? 100 होणार नाही ती परिस्थिती आहे आणि 400 पारचा नारा. हा 400 पार यांना पेट्रोल 400 पार होगा, डिझेल 400 पार होगा,
हम आएंगे तो असं सांगायचं आहे कदाचित, त्यांना हे दाखवायचं असेल की हम आएंगे तो डिझेल भी 400 पार करेंगे, पेट्रोल भी 400 पार करेंगे अशा पद्धतीनं ते म्हणतील. पण मला 350-400 आकडा दाखवून फसवणूक करतायत. सत्ता नरेंद्र मोदी सरकारची येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे, देशातील जनतेने ठरवलंय आणि त्याचा निकाल तो तुम्हाला मिळणार आहे. त्याशिवाय यांच्यापाशी उरलं काय, राहुलजीवर किती टीका करतायत, छोट्या छोट्या गोष्टीवर जर न झालेल्या गोष्टीला त्यांची सोशल मीडिया राहुलजींना ट्रोल करते. पण संयमी नेता आमचा हे सगळं सहन करतोय ना, देश जोडण्यासाठी, देशाचं विभाजन होऊ नये यासाठी, देश अखंड राहावा, देशातील जनता सर्व धर्मांचा सन्मान आदर व्हावा यासाठी लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सगळे टीका सहन करतो आहोत. काही लोक आता प्रामाणिक आहेत तिकडे गेलेले, त्यांना वाटतं की हे किती सांगितलं तरी आपण आपल्या मर्यादित राहून बोलावं. पण हे सुसाट जी काही यांची टीका करण्याची पद्धत आहे, खालच्या पातळीवरची पद्धत आहे, याला जनता कंटाळली आहे आणि आता नक्की याचा उत्तर जनता मतदान पेटीतून देईल. हो आता उपमुख्यमंत्र्यांची भेट आम्ही पण घेतो, त्यामुळे एखाद्या आमदारांनी भेट घेतली तर काय, याच्या कामं असतात, मतदारसंघातील कामं असतात, स्थानिक विकासाची कामं असतात, त्यामुळे ते भेट घेणं काही वावग नाही, त्याला वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. सुटेल, नक्की सुटेल आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. हा तिढा सुटावा आणि आम्ही सर्वांची मोठ एकत्र बांधली जाऊन हे या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तन व्हावं हे प्रकाश आंबेडकर साहेब त्या विचाराचे आहेत आणि आम्ही त्या विचाराचे आहोत. त्यामुळं जरी काही आता तुम्हाला वाटत असेल तरी आम्ही एकत्र राहणार आहोत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.